तर मित्रांनो नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत तर ह्या लँडलाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आज मी जंगल लाईफ इन जंगल तर मी आमच्या आज गावाला आलेलो आहे दशक्रियेच्या निमित्तानं मी जुन्नरला राहतो पण तो आमचं गाव आहे नळावणे तर ह्या ठिकाणी आमच्या वडिलांनी मला लहानपणी या रानामध्ये खूप फिरवलेलं आहे लहानपणी ला ह्या रानामध्ये मी करवंद खालेले आहेत तुम्हाला मी करवंद पण दाखवतो आता करवंद पिकतात तर आमच्या घरापासून खूप जवळ आहे अंतर हे रानाचं तर ह्या ठिकाणी मी एक औषधी वनस्पती न्यायला आलेलो आहे त्या वनस्पतीविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि तर त्या ठिकाणी सर्व फळं खाली पडलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो त्या फळांची माहिती परंतु तुमचा प्रतिसाद जरा चांगल्यापैकी मिळतो आहे परंतु मित्रांनो थोडं सबस्क्राईबचं थोडंसं ॲव्हरेज वाढवा कारण लो का लोकं बघतात पण सबस्क्राईब जास्त करत नाहीत पाच हजाराला एक शंभर पण यूज येत आपलं सबस्क्रायबर येत नाहीत तर माझ्या जुन्या चॅनलला खूप सपोर्ट होता परंतु काही कारण तो डेट झालता तुमचा सपोर्ट असू द्या सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा तर मग मी तुम्हाला ही वनस्पती दाखवणार आहे तर तुमच्याकडे त्या वनस्पतीला काय म्हणतात तर ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा तर चला मी तुम्ही तुम्हाला दाखवतो ही वनस्पती कोणती आहे तर बघा मित्रांनो हा आहे तो विशाल काय वृक्ष बेहड्याचा वृक्ष याला आमच्याकडे येळा म्हणतात येळा तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटद्वारे कळवा आणि ह्या ठिकाणी याच्या खाली परिपक्व झालेली फळे पडलेली आहेत आणि आता आता जून आ नऊ नऊ जून आहे आज नऊ तारीख आहे जूनची नऊ तारीख मी काहीतरी कामानिमित्त आमच्या गावाला आलो होतो तर मी ह्या बेडेच्या झाडाकडे आलो आहे बेडेची फळं न्यायला आणि त्याला आता लगेचच बघा दुसरी फळे लागलेली आहेत ह्या ठिकाणी बघा दिसतात का तुम्हाला मी झोम करून दाखवतो बघा लगेच दुसरी फळं लागलेली आहेत त्याला बघा मित्रांनो ह्या ठिकाणी दुसरी फळं नवीन लगेच फळं ही फळं पडल्यानंतर लगेच त्याला दुसरी फळं येतात बघा म्हणजे ही फळे प गळाल्यानंतर लगेच त्याला पाली फुटते आणि बार येतो आणि लगेच नवीन प वर्षभर ही फळे लागून राहतात वर्षभर ही फळे लागून राहिल्यानंतर प हळूहळू परिपक्व होत होत पावसाळाभर हिवाळाभर आणि डिसेंबरात ती प थोडीशी मोठाली होतात आणि जानेवारी फेब्रुवारी मार्चनं ती परिपक्व होऊन हळूहळू पडायला लागतात आणि त्याच्यातली खाली बकऱ्या बिकऱ्या त्याला खातात पण ह्या ठिकाणी आ वर्षी जास्त बकरी आलेले नाही आहेत तर मित्रांनो त्याला तुम्हाला मी ती खाली पडलेली परिपक्व झालेली फळे दाखवतो आणि त्याचे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो तर ह्या वेहड्याच्या झाडाला सायंटिफिक वैज्ञानिक नाव आहे वैज्ञानिक त्याला भाषेमध्ये टर्मिनेलिया बेरेलिका असे म्हणतात याला हिंदीमध्ये विभितकी संस्कृत विभेदकी पण म्हटलं जातं चला तर तुम संस्कृतमध्ये त्याला विभितकी म्हणून ओळखतात आणि तुम्हाला ती फळे दाखवते मित्रांनो असं आहे त्या झाडाचे मोठे खोड बघा विशाल काही खोड साईडला असं सा जंगल आहे ह्या ठिकाणी करवंद पण आहेत आमच्या वडिलांनी आम्ही लहानपणी वडिलांसोबत करवंद न्यायला यायचो खायला यायचो आमच्या घरापासून खूप जवळच आहे हे जंगल बघा ह्या ठिकाणी तुम्हाला पूर्णतः चिनबिन आहे पूर्णतः खूप ऊन आहे इतकी गर्मी आहे की किती कि उष्णता आहे की फार घाम निघतोय मित्रांनो मी बऱ्याच दिवसांनी आमच्या ह्या रानामध्ये आलेलो आहे तर यानंतर पावसाळ्यामध्ये खूप हिरवळ असते तर पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथला ह्या वरती एक कपार आहे ते कपारचे ठाकरे ठिकाणी उजवून घालतात वरपड पकडायला तिथं पावसाळ्यामध्ये मस्त शूट असतो पाण्याचा शूट असतो पाण्याचा वॉटरप्रूफ असतो प्रवाह तो तुम्हाला पावसाळ्यामध्ये व्हिडिओ बनवून दाखवल मी तर आता मला उशीर झालेला आहे पण परंतु मला झाडाची माहिती सांगतो या फळांची माहिती सांगतो आणि थोडक्यात आमच्या करोंदांना करोंदा आलेले आहेत का ते तुम्हाला दाखवणार आहे मी आता तर प्रथम तर ती फळे तुम्हाला दाखवतो चला बघा मी फळं नेण्यासाठी ही गोनपट आणलेली आहे ती गुणी आणलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला फळं घेतली आहेत हे बघा तर अशा प्रकारची ही फळे खाली पडलेल्या आहेत बघा असा सडा पडलेला आहे भरपूर असा सडा पडलेला आहे बघा मित्रांनो तर या ठिकाणी भरपूर अशी फळे पडलेली आहेत शेणसाडा झालेला आहे फुटलेले आहेत चिरफळले आहेत औंदा यावर्षी खूप गर्मी असल्यामुळे फरा फळांना जास्त तडे गेलेले आहेत पाला पासव्या पडलेला आहे ह्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी असतं बघा हे नाल्याचं सांड आहे तर ह्या ठिकाणी आम्ही आमच्या वडिलांनी ह्या ठिकाणी नाल्याच्या कामं होते पूर्वीच्या काळी एकोणीसशे चारण त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या काळात हा नाला झालेला आहे तर ह्या ठिकाणी त्यावेळेस हे झाड नव्हतं या बावेस आपलं बेड्याचं झाड त्यावेळेस नव्हतं तर आत्ता झालेलं आहे नंतर पाच वर्षाच्या काळामध्ये तर याच्यामध्ये ही बेहड्याची फळं त्रिफळामध्ये वापरली जातात तर त्रिफळा हे रसायनिक एक रसायन आहे आयुर्वेदातलं रसायन याला रसायनाची उपमा दिल्या म्हणजे शरीराशुद्धी काय कल्प करणारे त्रिफळा चूर्ण आणि वावडिंग आणि कांचनाच्या सालीचा जर काढा पिला दोन तीन महिन्यामध्ये कॅन्सर बरा होतो तर पूर्णतः आमच्या आय आजोबांनी आम्हाला सांगितलेलं होतं तर आणि खोकल्यासाठी ही फळे अतिशय उपयोगी आहेत जर याच्या सुपारीसारखं त्याचे छिलके फोडून सुपारीसारखं भाजून ठेवावे आणि दिवसातून दोन तीन वेळा चगळल्यास सुपारीसारखं खाल्ल्यास सर्व प्रकारचे खोकले दमाखोकला बरा होतो दमाखोकल्यामध्ये याचं चूर्ण करून मधाबरोबर सकाळ संध्याकाळ चाटण घेतल्यास दमाखोकला पण बरा होतो आणि क्षयरोगामध्ये पण या बेळेच्या चूर्णाचं वापर केला जातो आणि मुतखाड्यासाठी पण याचं दहा ग्रॅम चूर्ण चार चमचे मधाबरोबर सेवन केल्यास मुतखडा आरामशीर लगेवाटी बाहेर निघतो पडतो तर अशा प्रकारचे हे जबरदस्त असा सडा पडलेला आहे मला आता थोडीशी गोळा करून न्यायचे आहेत दरवर्षी मी आणत ह्या ठिकाणावरून गोळा करून नेतो मी तुम्हाला सांगताना आमच्या गावटी गावरान भाषेतच सांगत असतो माहिती सगळी टोटल तसे आमचे याचे लाखो फायदे आहेत माझा आयुर्वेदिक पंचयनेल आहे राजवैद्य आयुर्वेद त्या राजवैद्य आयुर्वेदाला तुम्ही भेट देऊन तुम कृपया त्याच्यातून भरपूर माहिती तुम्ही आयुर्वेदाशी घेऊ शकता याच्यामध्ये मी झाडे वेली वनस्पती जंगली लाईफची सं संपूर्ण माहिती देणार देत असतो ह्या चॅनलमध्ये तर पशुपक्ष्यांची प झाडांची विलींची गवताळ प्रदेश काही जहरीला वनस्पती आणि वनस्पती आवश्यक औषधी वनस्पतींची ते दुर्मिळ वनस्पतींची याच्यामध्ये ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत राहणार आहे बघा मात्र ह्या ठिकाणी गेल्या वर्षी आमचे ह्या आमचे वडील ह्या वर्षी घरी गेले आहेत पण गेल्या वर्षी मी आमच्या वडिलांना सांगताच ह्या खालून आमच्या वडिलांनी पोतं भरून दोन तीन दिवस ही फळे गोळा करून ठेवली होती आणि मला दिलेली होती त्याच्यामुळं मला त्यांची खूप आठवण येते ह्या ठिकाणी त्यांना काही काम सांगितलं का त्याला आमचे वडील ह्या ठिकाणी घेऊन कुठलीही वनस्पती आणून ठेवायचे आणि ह्या वर्षी ते नाही तर ही फळे अशीच पडलेले ह्या ठिकाणी आहेत बघा तर मला ह्या ठिकाणी यावं लागलेलं आहे मी आता या ठिकाणावरून औषधासाठी फळे गोळा करून येणार आहे मित्रांनो बघा अशा प्रकारचा सडा पडलेला आहे फांदी तोडली आहे कोणी शिळ्यावाल्यांनी तर आमच्या पूर्वीच्या काळी मी शिळ्यांकडे असताना शेळ्या घेऊन यायचो करून दाखवायचो आमच्या वडील जे ह्या जर असते तर त्यांनी ह्या ठिकाणावरून शेळ्या आणल्या असत्या आता आता आमच्या वडील गेल्यामुळे आम्ही पण विकून टाकलेल्या आहेत काहीच ठेवलेलं नाही आमच्या वडिलांना वडिलांना सांभाळ करायचा चांगलं माहीत होतं तर ह्या ठिकाणी सर्व आमचं म्हणजे जुनं ज्ञान हे लोपत चाललेलं आहे परंतु मी वारसा टाळून ठेवलेला आहे मित्रांनो जंगलांचं ज्ञान आम्हाला पूर्वीपासूनच आहे आमच्या वर्डांबरोबर मी खूप फिरलेलो आहे तुम्हाला नैसर्गिक पाण्याचा सोर्स पण दाखवणार आहे तर ह्यावरती खूप असे नैसर्गिक पाण्याचे सोर्स आहेत मला गावाला जास्त यायला भेटत नाही परंतु दादा माझा तर हा चॅनल जर भरपूर चालला तर मी लांब लांब फिरेल जेणेकरून मला फिरायला परवडेल लांब लांब आमच्या वर्डाने दाखवलेले जंगलं पाणी सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे या चॅनलच्या माध्यमातून डोंगर पाणी झरे झाडे विली सगळं फार ठिकाणी ठिकाणं मला माहीत आहेत त्या वडिलांनी दाखवले पूर्वजच आता हे आयुर्वेदाचं ज्ञान आहे आणि झाडांचं डोंगरातलं ज्ञान आहे तर मी हळूहळू मला सपोर्ट द्या मी भरपूर असं फिरून तुम्हाला सर्व नेचरची माहिती देईल जेवढं आम्ही फिरलो आहे तेवढं त्याच्या ते व्यतिरिक्त काही भरपूर काही आमच्या वडिलांनी आजोबांनी शिकून ठेवलेलं आहे तर त्याला मी तुम्हाला करून दाखवतो आता ही थोड्या वेळ मी फळे वळा करतो आणि मला पुन्हा जीवनाला जायचं आहे काहीतरी व्हिडिओ मला चार चॅनलचे व्हिडिओ बनवायला लागतात तर त्या ठिकाणी मला व्हिडिओ बनवायचे आहेत तुम्हाला मी करून दाखवतो चला आता ज्या करुंदीचे आम्ही करवंद खाल्लेले आहेत खूप मोठी करवंदीची जाळी आहे खूप हिट असल्यामुळं कॅमेरा मोबाईल पकडत नाही आहे पण लिप खूप पटापट काढावं लागतं बघा ह्या ठिकाणी करवंद याला वरती घोपर आहेत वरती त्यात तुर घोपर आहेत करवंदाचे बघा दिसतंय का हिटिंगमुळं लवकर काढावं लागतं आहे ह्या ठिकाणी मी तुम्हाला करवंद खाऊन दाखवतो मित्रांनो बघा मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला करवंद दिसतात का तर आता ही करवंद मी तोडतो आहे आणि खाऊन दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो ह्या ठिकाणी करोंदाचा स्वाद आता करुंद वजन चालेल आहेत परंतु पाऊस पडता आता सुरुवात झाली होईल आता सात सात जूनला केरळमध्ये पाऊस आलेला आहे आणि हे करोंद इथून महिन्यापूर्वी खूप करोंद होती पण आता संपत चाललेला आहे मित्रांनो असे हे करोंद उन्हाळ्याच्या दिवसाला आंबट गोड चवीची पित्ताचा नाश करणारी संपूर्ण पित्ताचा नाश होतो आणि आपल्याला नैसर्गिक फळे खायला भेटतात ऑर्गेनिक फळे खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे आजार होत नाहीत म्हणून सीझनची सर्व ऑर्गेनिक फळे खावेत मित्रांनो मी नेहमी खात असतो मित्रांनो चला मित्रांनो जरा सावलीला आलो आहे कारण का कॅमेरा आहे ना मोकार गरमी हिटमुळं पकडत नाही त्याच्यामुळे मी जरा सावलीला आलो आहे बघा ह्या ठिकाणी करंड आहेत मी खातोय बघा या ठिकाणी करवंद अजून भरपूर करवंद आहेत बघा करुंद भरपूर आहेत मित्रांनो अजून करुंद खूप छान छान वाटलं गावाला येऊन मित्रांनो बघा ही करवंद मस्तपैकी आम्ही या करुंदव पूर्वीच्या काळी चढून डबडी भरायचो आणि घरी न्यायचो ह्या करुंदेव लहानपणी आम्ही करुंदेववरती चढायचो खूप अशा पलीकडं इकडं पाठीमागे अशा खूप करून मोठमोठ्या जाळ्या आहेत ही जवळजवळ वीस फुटापर्यंत करून वाढलेली आहे वरती खूप मोठी जाळे आहे ही करुंजाची तर मित्रांनो चला आमचा व्हिडिओ कसा काय वाटला गावरान मेवा तर असेच नवीन व्हिडिओ नवीन रानटी फळे पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा आणि तुम व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर भेटूया एक, एक एका नवीन थोड्या थोड्या व्हिडिओमध्ये नक्कीच जबरदस्त तुम्हाला माहिती मिळत राहणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता व्हिडिओ येते ते डिस्करू लाइव डिस्कवरी तो बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बनवा जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ आलेला कळेल चला मित्रांनो बाय